बातमी आहे पुणे शहरातील कचरा प्रश्न पुन्हा एकदा पेटलाय आंबेगावातील कचरा प्रकल्पावर संतप्त ग्रामस्थांनी गर्दी केली आणि यावेळेला कचरा डेपोला आग लावण्यात आली नव्याने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला असून त्यामुळे या, त्या या परिसरामध्ये दुर्गंधी पसरते आहे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकपटले होते यावेळेला बैठकीत कचरा प्रश्न चिघळल्यानं ग्रामस्थांनी कचरा डेपोला आग लावली तब्बल चार कोटींचं या प्रकल्पाचं नुकसान झालंय दरम्यान कात्र सनसिटी आणि कोंढवा बुद्रुक या भागामध्ये आग आटोक्यात आली आहे आठ महिन्यानंतर पुण्यामध्ये बाग आणि उद्यानं सुरू करण्यात आली आहेत सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी पाच ते सात असे चार तासच उद्यानामध्ये फिरता येणार आहे जॉगिंग आणि व्यायाम करण्यासाठी मात्र परवानगी नाकारण्यात आली आहे आज पहिल्या दिवशी उद्यानांमध्ये तुरळक वर्दळ पाहायला मिळाली याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी राज ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे यांनी टेनिसचा आनंद लुटलाय राजकीय मैदानावर आपल्या शब्दांनी प्रतिस्पर्ध्यांना गपकार करणारे राज ठाकरे टेनिसच्या ग्राउंडवर उतरलेले दिसले राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय आपण बघतोय राज ठाकरे हे नेहमीच व्यासपीठांवर राजकीय सभांमध्ये किंवा राजकारणामध्ये आपल्या शब्दांचे फटकारे मारत असतात आपल्या कार्टूनच्या माध्यमातून सुद्धा ते फटकारे आणत असतात मात्र काल ते टेनिस कोर्टवर आपल्याला दिसले राज्यात दिवसभरात कोरोनाच्या पाच हजार तीनशे एकोणसत्तर नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर तीन हजारांच्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण एकोणनव्वद पूर्णांक ब्याण्णव टक्क्यांवर गेले दिवसभरामध्ये एकशे तेरा कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे शेतकरी अतिवृष्टीच्या संकटाचा सामना करत असतानाच आता बोंडाळीच्या संकटानं कापूस उत्पादक शेतकरी झालाय बोंडाळीच्या संकटात सापडलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी के त्यांच्याशी शे केली बातचीत बघूया बोंडाळीमुळे कापसाच जे पीक आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे काय नुकसान होतंय किती नुकसान होतंय माझ्या माझ्यासोबत काही शेतकरी आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून काय म्हणाल हा जो बोंडाळीचा जो आहे काय नुकसान किती एकर आम्ही आता आमचे दोन ते तीन एकर कपाशी क्षेत्र असतं आणि कपशीला एकरी सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपये आमचा खर्च आहे आणि एवढी मेहनत करत असताना आमच्या कपाशीचे एवढे म्हणजे बोंडाळीमुळे एवढा त्रास झाला आमची खूप हाल झाली आणि शासनाच्यावर कुठलंही लक्ष करत नाही त्याच्यानंतर आम्ही जे पीक विमे काढतोय गेल्या वर्षी पण बोंडाळी होती गेल्या वर्षी आम्ही पीक विमे काढलेले पण आमच्याकडं कुठलंही कपाशीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांकडं लक्ष शे दिलं नाही आणि आम्हाला पीक विमा पाच झाला नाही याच्यासाठी शासनाने याची दखल घ्यावी आणि सहकार्य करावं शेतकऱ्यांना बोंडाळीमुळे शेतकऱ्यांचं कपाशी सर्व नुकसान झालेलं आहे आणि एकवीस सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये खर्च येत आहे आणि शेतकऱ्यांना कष्ट करूनसुद्धा पण काही मिळत नाही औषध फवारणी आम्ही वेळेवर करतो आहे पण बोंडाळी काही सोडत नाही तर शासनाने याच्यावर विचार करावा थोडाफार माझ्यासोबत कृषी विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांनी बोंडाळी याच्यावर काय उपाययोजना केलेल्या शेतकऱ्यांना काय काय मार्गदर्शन केलेलं आहे आपण यासाठी बोंडाळीची जी अवस्था ही प्रथम समजून घेणं गरजेचं आहे कारण अळीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये बोंडाळीमध्ये तीन प्रकारची बोंडाळी येते एक अमेरिकन बोंडाळी एक तुमची सेंद्रिय बोंडाळी आणि एक तुम गुलाबी बोंडाळी तर ही सिंदी बोंडाळीमध्ये ही साधारणतः नव्वद दिवसापर्यंत या बीटी नावाचा जो जीन्स टाकला असतो याच्यामध्ये तर तो नव्वद दिवसापर्यंत त्याची ती प्रतिकारक क्षमता असती नव्वद दिवसानंतर त्याचा प्रादुर्भाव चालू होतो यासाठी प्रायोरिटी स्टेजला काय करावं लागेल तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये बांधाची साफसफाई करणं कारण याची जे पतंग असतात हे बांधाच्या ठिकाणी अंडी घालतात म्हणून बांधाची साफसफाई करणं दुसरं महत्त्वाचं जिथं तुम्हाला शेत पीक हे पीक घ्यायचं आहे याचं कापसाचं पीक तर त्या शेतात कापसाच्या पिकात डबल कापसाचं पीक घेऊ नये दुसरं कापसाची जी लागवड आहे ही जी साधारणतः मे महिन्यामध्ये जी आरली लागवड होती ती ती आपण यावर्षी थांबवली कारण पंचवीस मे नंतरच बियाणं वाटप झालं की जेणेकरून एकाच वेळेला कापूस लागड केल्यानंतर तिचं जो सायकल ही सायकल कुठेतरी ब्रेक झाली पाहिजे सायकल थांबली पाहिजे त्या माध्यमातून आपण ही पेरणी ही जून महिन्यात करायला लावली दुसरं हिचं फरदड धरू आहे कारण शेतकरी बहुतांशी सर दरवर्षीचा हा जो आहे तर त्याला काय कायमस्वरूपी प्रतिबंध कसं करता येईल यासाठी आपल्याला फक्त एकाच या कर, मत हे करावं लागेल की नॉन बीटी नावाचं जे बियाणं आहे तर नॉन बीटी नावाचं बियाणं ना शेतकरी बरचंशी लावत नाही कारण शेतकरी बाजूला टाकून देतात आणि निसर्गाच्या चक्रामध्ये जीव जीवोशी जीवनाम जीवो या माध्यमातून अळी ही वातावरण निर्मिती झाली की तिची निर्मिती होत असते कारण निसर्ग तिची निर्मिती करतो असून त्या माध्यमातून तिच्यासाठी आपल्याला की जे सापळा पीक आहे म्हणून सापळा पिकाची जर लागवड केली तर मुख्य पिकापासून त्याच्या आपला बचाव होऊ शकतो दुसरं महत्त्वाचं कि याच्या आपण लोकांना निंबोळ त्यानंतर बिवरिया आणि कीटकनाशक याच्या आपण शेतकऱ्यांना जनजागृती जन करतो एकूणच शासनाच्या वतीने बोंड अळीला निर्बंध घालण्यासाठी उपाययोजना केल्या जाते मात्र बोंड अळीचं जे प्रादुर्भाव आहे ते वाढत चाललेलं आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे बब्बू शेख लोकमत मनमाड तर बोंडाळीमुळे कपाशीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटलं आहे जालना जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली त्यापैकी सुमारे पासष्ट टक्के कपाशीवर बोंडाळीचा प्रादुर्भाव झालाय मोठ्या प्रमाणावर पीक नष्ट झाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे शेतकऱ्यांचा आधार असलेले पांढर सोन यंदा नष्ट कापसाचं पीक होतं त्या कापसाच्या पिकाचं पण नुकसान खूप प्रमाणात झालेलं आहे की जी लागत होणार होती बोंडांची ती बोंड खूप कमी प्रमाणात लागण झाली झाडावरती आणि तेवढ्यातच आता जो प्रादुर्भाव झालाय की बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या बोंडाळीच्या प्रादुर्भावामुळे असं वाटतंय की जो होणारा खर्च होता केलेला आम्ही खर्च आहे त्याच्यामध्ये पीक असेल खत पाणी असेल तो खर्चही निघेल का नाही अशी चिंता होते आहे बोंडाळी पडी आणि रानाची बर्डी बाया वीस रुपये किलो माग त्या कापूस शेतकऱ्याचे शेतकऱ्याला काही राहत नाही जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले कपाशी हे पीक खूप संकटात सापडले आहे अतिवृष्टी त्यानंतर आता बोंडाळी बोंडाळीच्या प्रादुर्भावामुळे साठ टक्के क्षेत्रावरील कपाशी ही बाधित झाली आहे त्यामुळं शासनाने याची दखल घेऊन तात्काळ मदतीची घोषणा करावी अन्यथा कापूस परिसरातील शेतकरी उद्ध्वस्त झा होणार आहे त्यामुळं शासनाने याची वेळीच दखल घेऊन आर्थिक मदत घोषित करावी